जागतिक जलदिन आहे. जलदिनाच्या दिवशी आपण वाशिष्ठीचं पूजन करतोय. ज्या रामनामाचा गजर आपण करतोय त्या रामनामाची जी अयोध्या आहे ती अयोध्याच्या शरीरावर असलेली आहे. त्या शरीरचं सुद्धा एक नाव वाशिष्ठी आहे. जी गोमती आहे आपली तिलाही आपण वशिष्ठ कन्या वाशिष्ठी अशाच नावाने ओळखतो. वाशिष्ठीचा उल्लेख पुराणांचं प्रवचन आणि वाचन या ठिकाणी सुरू आहे. एक वेगळं पवित्र वातावरण या निमित्ताने या किनाऱ्यावरती या कुटुंबियांनी आणि आपण सर्वांनी निर्माण केलेलं आहे. वाशिष्ठीचा उगम हा अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या लक्षात आलं कुंभार्ली घाटाच्या उजव्या बाजूची जी खोल दरी आहे तिथे एक झोका दगड आहे. त्या झोका दगडाच्या पलीकडच्या 1000 फूट खोल दरीमध्ये या वाशिष्ठीचा उगम आहे. 2015 सालच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जेव्हा टिपूसभर पाणीसुद्धा थेंबभर पाणीसुद्धा शिल्लक नसतं अशा काळामध्ये आपण तिथपर्यंत गेलो होतो आणि त्या ठिकाणी तो थेंबा थेंबाने सुरू असलेला वाशिष्ठीचा जलाभिषेक आपण पाहिला होता. तेव्हापासून आपण असं म्हणायला लागलो की वाशिष्ठीचा उगम या ठिकाणी आहे कारण त्या कॅचमेंट एरियामधून येणारं जे पाणी आहे ते पुढे एका वळण बंधारा बांधून अडवलेलं आहे कोयना जलविद्युत प्रकल्पाने 50-60 वर्षांपूर्वी आणि ते पाणी पुढे मोगद्याच्या माध्यमातून कोळकेवाडी धरणामध्ये नेऊन सोडलेलं आहे आणि नंतर त्या पाण्याचा पुन्हा वीज निर्मितीसाठी उपयोग केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी वाशिष्ठीचा उगम किंवा वाशिष्ठी कुठून येते त्या काळामध्ये असलेल्या अभ्यास आणि आकलनाच्या बळावर अशा पद्धतीचं सांगून ठेवलेलं आहे. त्याचा अभ्यास करण्याची खरं तर गरज आहे. पूर्वीची लोकं असं म्हणतात की वासोट्यावरून जी निघाली ती वाशिष्ठी असं म्हटलं जातं आणि म्हणून मग वाशिष्ठीचा उगम कुठे त्या 15 गाव भागामध्ये असेल वासोटेच्या खालच्या असलेल्या त्या सगळ्या जंगलमय भागामध्ये असेल असं जरी म्हटलं जात असलं तरी त्या भागातल्या नद्यांना त्या त्या काळामध्ये आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. परंतु हा कुंभार्ली घाटाचा जो पट्टा आता आपल्यासमोर मी वर्णन केला या सगळ्यालाच वाशिष्ठीचं नाव दिलेलं असल्यामुळे तो वाशिष्ठीचा उगम आहे अशा निष्कर्षा पडत आपण आलो. मित्र 5.236 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी रोज वाशिष्ठीमध्ये कोयना अवजलच्या माध्यमातून येत असतं. 1911 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी वर्षभरामध्ये या नदीमध्ये येतं. ज्या जलदिनाच्या निमित्ताने आपण आजचा हा उपक्रम आपला मित्र सत्यवान आणि त्याच्या कुटुंबियांनी योजलेला आहे योगायोग असा आहे की हा जो जलदिन आहे संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 साली पहिल्यांदा जागतिक जलदिन साजरा केला. ही संकल्पना ज्या माणसाने जगाला दिली तो माणूस मराठी माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲलेक्स हॅलेने 1976 साली रूट्स नावाची एक जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली होती आणि ह्या कादंबरीने संबंध जगामध्ये खळबळ उडवून दिली की मनुष्य सरते शेवटी आपलं मूळ शोधायला जातो. आणि ज्यांनी जलदिनाची संकल्पना संबंध जगाला दिली त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर माधवराव चितळे ज्यांचं मूळ पुन्हा रूट्स हे चिपळूण आहे. 2-3 वर्षापूर्वी माधवराव सरांना आपण इंदोरला जाऊन भेटलो होतो त्यांच्याशी या सगळ्या विषयामध्ये चर्चा केली होती. अनेक अर्थाने वाशिष्ठीच्या समृद्धतेबद्दल आपण त्यांच्याशी बोललो होतो. 1637 मध्ये त्या काळच्या डच लोकांनी ज्यावेळेला या संबंध वाशिष्ठीचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वाशिष्ठीमध्ये 110 फूट खोली आहे आणि 1971 साली त्यानंतरच्या कालखंडामध्ये गोरे नावाचे अभियंता होते आणि त्यांनी या संपूर्ण वाशिष्ठीच्या खोऱ्याचा अभ्यास केला आणि या ठिकाणी जगातला सर्वोत्तम बंदर होऊ शकतं असा विचार मांडला. स्वर्गीय अण्णासाहेब शिरगावकर आपल्या सगळ्यांना नाव माहिती आहे. या भागातले कोकण इतिहास पुरुष म्हणून आपण त्यांना मानतो ओळखतो. अण्णांनी आणि त्या काळच्या गोरे आणि या सगळ्या मंडळींनी या संबंध परिसरामध्ये या वाशिष्ठीच्या खोऱ्यामध्ये या दाभोळच्या सगळ्या खाडीमध्ये खूप जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये स्वर्गीय बापूसाहेब परुळेकर हे लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी होते. बापूसाहेबांच्या माध्यमातून हा सगळा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला आणि लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रश्नावरती त्या विषयामध्ये काम करणारे केंद्रीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांच्या सहमतीने
काही तोडगा काढता येईल का आणि या सबंध बंदराला एक जागतिक स्तरावरती मान्यता देता येईल का? कारण हजार वर्ष मागे जर आपण जाऊन दाभोळचा इतिहास तपासला तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात शक्तिशाली बंदर कुठला असेल तर ते दाभोळ बंदर, असं टॉलेमीच्या नकाशापासून या बंदराच्या नोंदी आहेत. असं असताना सुद्धा अनेक विविध कारणांमुळे हे सगळं मागे पडलं आणि या सगळ्याचा फायदा झाला तो दिघी बंदराला झाला. आणि मग ते बंदर त्या ठिकाणी एका वेगळ्या उंचीवर गेलेलं आपल्याला दिसतं. अनफॉर्च्युनेटली आपलं बंदर खाली राहिलं. 110 फुटाची खोली त्या काळामध्ये असलेलं हे बंदर 1971 जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा 55 फुटाची खोली होती. साधारण 2 लाख टन वजनाच्या बोटी, 2 लाख टन वजनाच्या बोटी किंवा 2 टन वजनाच्या बोटी या खाडीमध्ये सहज तरंगू शकतात. त्याच्यासाठी लागणारी जी 55 फुटाची खोली आहे ही त्या काळामध्ये होती. नंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या खाड्या ओव्हरलेल्या आहेत. अशी असलेली आपली वाशिष्ठी अनेक कारणामुळे अनेक पद्धतीने बोललं जातं की वाशिष्ठी प्रदूषित झाले. तसं बघायला गेलं तर भारतातल्या सगळ्या नद्या ह्याच प्रदूषित झालेल्या आहेत. म्हणून त्या नद्यांमध्ये जायचंच नाही, त्या नद्यांपासून लांब राहायचं आणि त्या नद्यांना अवेरायचं हा अत्यंत चुकीचा प्रघात आपण पाडू शकतो. सुदैवाने आपण सगळे याच्या विरोधात जाऊन एक चांगला प्रघात आज या निमित्ताने पाडण्याचा प्रयत्न करताय याचं मनापासून स्वागत करायला हवं. वाशिष्ठी जरी कितीही प्रदूषित झालेली असली तरी ती आपली नदी आहे, आपली माता आहे, हे आपण मान्य करायला हवं. आणि नदीचं कार्यक्षेत्र जे आहे म्हणजे ती प्रदूषित झालेली आहे तिच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर ती कधीच सुधारणार नाही. तिला सुधारण्याची संधी देणं हे आपलं काम आहे, जे कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांनी केलं होतं. कोरोना काळामध्ये जर ही वाशिष्ठी पाहिली तर जे जलचर मागच्या 10-15-20 वर्षांमध्ये मिळत नव्हते, म्हणजे आम्हीच अनेक वर्तमानपत्रांमध्ये स्टोऱ्याज केल्या होत्या की शिवल्यासारखा मासा जो या किनारपट्टीच्या खाडी किनाऱ्यावरती मिळत नव्हता तो त्या काळामध्ये मिळायला लागला होता. कारण तिला श्वास घ्यायची उसंत जी आम्ही देऊ केली त्याच्यामुळे त्या वाशिष्ठीचा जो स्तर होता किंवा त्याचं जे काय सौंदर्यीकरण होतं त्याच्यामध्ये वाढ झाली होती. तर हा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आम्ही करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे मध्यंतरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं एक अतिशय सुंदर वर्कशॉप रत्नागिरीमध्ये झालं होतं. दोन जिल्ह्यातले निमंत्रित पत्रकार त्या ठिकाणी बोलवले होते. त्यांनी भारतीय कोस्टगार्डचं सेशन कोकण विकास या संकल्पनेला धरून पहिल्यांदा केलं. आणि त्या ठिकाणी म्हणजे गेल्या 2-3 दशकांपासून आपण या सगळ्या चळवळीमध्ये वावरतोय. कोस्टगार्डचं सेशन एखाद्या कोकण विकासाच्या चर्चासत्रामध्ये पहिल्यांदा घेणं हे सर्वप्रथम PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या त्या वर्कशॉपमध्ये झालं होतं. इतकं महत्त्व आपल्या या खाड्यांना, आपल्या समुद्राला आणि एकूणच या सगळ्या किनारपट्टीच्या वैभवाला आहे. दुर्दैवाने मधल्या या सगळ्या कालखंडामध्ये आपलं सगळ्यांचं या सगळ्या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे गाळाने भरणं, प्रदूषणाने भरणं हे सगळे त्याचे दुरुपयोग ज्याला आपण म्हणूया हे सगळे होत आहेत. हे सगळे बाजूला सारून पुन्हा एकदा स्वच्छतेच्या दिशेने जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला त्या दिशेला जावं लागेल, आपल्याला त्याच्यामध्ये शिरावं लागेल, आपल्याला तिची मंधरणी करावी लागेल, तिची विनवणी करावी लागेल. आणि या सगळ्याचा एक भाग म्हणून मला वाटतं आजच्या कोकणामध्ये होणाऱ्या या वाशिष्ठीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे आपण सगळ्यांनी पाहायला हवं आणि आपण सगळेजण पाहताय आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. वाशिष्ठी या विषयामध्ये बोलण्यासारखं खूप आहे कारण प्रत्येक नदीच्या तीरावरती संस्कृती नांदलेल्या आहेत. तशा आपल्या वाशिष्ठीच्या तीरावर 18 पगड संस्कृती नांदलेल्या आहेत. या ठिकाणी दाभोळच्या साळीवाड्यामध्ये तयार होणारं कापड त्या काळामध्ये विदेशामध्ये अरब राष्ट्रांमध्ये जायचं. इतकी संपत्ती, इतकी सुपन्नता या सगळ्या भूमीमध्ये होती, कुठेतरी ती थंडावलेली आहे. उद्याच्या काळामध्ये जलपर्यटन किंबहुना या जलमार्गाची वाहतूक जेव्हा पुन्हा एकदा सुरळीत सुरू होईल त्यावेळेला या सगळ्या विषयाला एक वेगळं वैभव प्राप्त होईल. आणि हे वैभव प्राप्त होऊन देण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ज्यांनी पहिलं पाऊल 21व्या शतकामध्ये टाकलं असा जेव्हा इतिहासामध्ये विचार येईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांचं स्मरण, आपल्या सगळ्यांची आठवण या शतकाच्या अखेरीस का होईना समाज काढेल, समाजाला ती काढावी लागेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीचं याही अर्थाने एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एका चांगल्या आणि वेगळ्या उपक्रमाला
आज या निमित्ताने उपस्थित राहिलेला आहात. वाशिष्ठीच्या उगमापासून अगदी संगमापर्यंत म्हणजे त्या कुंभरलीच्या घाटातून सुरू झालेल्या वाशिष्ठ नदीचा आपला प्रवास, त्या उगमाच्या खोऱ्यामध्ये अरुंद खोऱ्यामध्ये असलेलं वैविध्य आणि तिथपासून खालपर्यंत या रस्त्याने जात असताना दिसणारं वाशिष्ठीचं वैभव हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येक नदीचा उगम हा अतिशय जादुई प्रदेश असतो आणि या सगळ्याचा उपयोग, या सगळ्याचं आकलन, या सगळ्याचा अभ्यास या निमित्ताने आपण करून घ्यायला हवा. आपण आपल्या आजूबाजूचं असलेलं सौंदर्य समजून घ्यायला हवं. त्याची संधी या निमित्ताने आपल्याला अशा उपक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध होत असते, त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होणं हेही आवश्यक आहे. याही अर्थाने मी सत्यवानला आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे वाशिष्ठी या विषयातलं विवेचन माझं या ठिकाणी थांबवतो. यानंतर आपण प्रत्यक्ष प्रतिज्ञा घेऊया आणि मग पुढच्या वाशिष्ठीच्या कार्यक्रमाला कार्यान्वित होऊया. धन्यवाद. प्रतिज्ञा आपल्या